नमस्कार मित्रांनो, कांदिश टीव्ही न्यूज चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो. आजची तारीख आहे 4 जून, वार मंगळवार. तुम्हाला धुळ्याचा शेतकरी म्हैस बाजार दाखवतोय. तर या बाजारामध्ये मित्रांनो तुम्हाला जास्त करून लागण ज्या भाकड म्हशी असतात, 3-4 महिन्याच्या गाभण म्हशी, त्या तुम्हाला जास्त पाहायला भेटतील या बाजारामध्ये. आजचा जो बाजार आहे मित्रांनो, आपला म्हशींचा बाजार चालू होता मित्रांनो, म्हशींचा आणि शेळींचा. फक्त बैलांचा आणि गायींचा बाजार बंद होता, पण काही गायी आलेली आहे मित्रांनो मोजकी, आणि काही बैल पण आले, एंट्री झालेली गायींना. तर बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही लागण ज्या म्हशी 3-4 महिन्याच्या गाबणी, त्या म्हशी दाखवणार आहे, आणि दुधांच्या म्हशींचा स्पेशल व्हिडिओ येणार आहे मित्रांनो मीना बाजाराचा. तर व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्हाला पूर्ण बाजार दाखवणार आहे. आज कसं आहे, बाजार बंद होण्याची अफवा असल्या कारणाने घेणारे पण कमी आलेले आहे मित्रांनो, शेतकरी वगैरे, आणि विकणारे पण कमी आलेले आहे. तरी तुम्हाला पूर्ण बाजार दाखवण्याचा प्रयत्न करतो. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. भैया किती महिन्याची लागणे? 5 महिन्याची का? किती किंमत आहे बाबा? किंमत 1,25,000. 1,25,000 रुपये का? कुठले पाहिजे तुम्ही? जळगाव बोललो. तर मित्रांनो 1,25,000 रुपये किंमत आहे म्हशीची, लागण आहे आपल्या वाड्यामध्ये. नमस्कार मित्रांनो, कांदिश टीव्ही न्यूज चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो. तर आजचा जो बाजार आहे मित्रांनो, हा बाजार बंद होता, पण बाजार तरी भरलेला आहे. आपलं लोकसभाची निवडणुकांचा निकाल होता मित्रांनो आज, आणि त्यामुळे आज जो बाजार होता धुळेचा, हा मार्केटचा बाजार आपला बंद असणार होता, पण तरी बाजार भरलेला आहे. तरी तुम्हाला बाजारातील काही म्हशी दाखवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर तुम्हाला जुना बाजार आणि मीना बाजार या बाजारातल्या पण तुम्हाला काही दुधाच्या म्हशी दाखवणार आहे, आणि या जो शेतकरीचा बाजार आहे मित्रांनो, याच्यामध्ये काही भाकड म्हशी आलेली आहेत लागण म्हशी, तर ते तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो. सध्या आता अगोदर लागण म्हशी येत नव्हते मित्रांनो बाजारामध्ये, आता यायला सुरुवात झालेली परत. गाव आहे काही? किती महिन्याची? 3-3.5 महिन्याची का? तर मित्रांनो लागण म्हशी आहे, लागण म्हशी आहे 3-3.5 महिन्याची. काय किंमत आहे भाऊची? किंमत किती म्हणताय? 80,000 रुपये का? तर मित्रांनो 3-3.5 महिन्याची लागलेली आहे. 80,000 रुपये सांगायला किंमत आहे. कुठले भाऊ तुम्ही? कुठे? परवाड्याची आहे का? काय व्यापारी का शेतकरी? व्यापारी आहे का? बरं, एकच आणली का तुम्ही आज? आपला लागण म्हशींचा व्यापार आहे का दुधाच्या म्हशींचा? लागण म्हशींचा आहे का? कॉन्टॅक्ट नंबर आहे का तुमचा? बोला बरं. 82-62-87-53-34-34. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही बाजार वगैरे. तर तुम्हाला इथल्या काही बाजारातील लागण म्हशी पण दाखवणार आहे. सध्या इथं शेतकरीचा म्हैस बाजार आहे मित्रांनो, इथं लागण म्हशी कमी येत आहे. तर तुम्हाला दुधाच्या म्हशी घ्यायची असेल तर तुम्हाला जुना मार्केट आणि मीना मार्केटमध्ये पाहायला भेटतील या सर्व लागण म्हशी मित्रांनो.
असं आहे का? मग मग तर मित्रांनी इकडं पण तुम्हाला काही लागण म्हशी ते कसं आहे मित्रांनो, आज बाजार बंद होता त्यामुळे बाजारामध्ये म्हशी कमी आलेली आहे. हो, किती महिन्याची होई? 5 महिन्याची. का काय म्हणता किंमत वगैरे? 90,000 रुपये का? तर मित्रांनो 5 महिन्याची लागण म्हशी आहे, 90,000 रुपये सांगायला किंमत आहे जाफर जातीची म्हशी. काय आज तर बाजार बंद होता ना? आज चालू झाला का? बरं, असं आहे का? तर मित्रांनो तर तो मला पूर्ण बाजाराच्या लागण भाकड म्हशी मित्र पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करतोय. सर्व लागणी म्हशी मित्रांनो बघू शकतो म्हशींची क्वालिटी वगैरे. तर मित्रांनो इथं तुम्हाला सध्या तरी जास्त करून लागण म्हशी आलेली आहे बाजारामध्ये. आणि तुम्हाला दुधाच्या म्हशीसाठी स्पेशल मीना बाजार, म्हणजे वेगळा बाजार भरलेला असतो मित्रांनो. मीना आणि जुना जे बाजार आहे, जुना मार्केट, ते इथून थोडं अंतरावरती मित्रांनो, तर वेगळा बाजार भरलेला असतो. तिथं तुम्हाला फक्त दुधाच्या म्हशी पाहायला भेटते, तिथं तुम्हाला लागण भाकड म्हशी पाहायला भेटणार नाही. आणि याचा शेतकरीचा बाजार आहे मित्रांनो, या शेतकरी म्हशी बाजारामध्ये तुम्हाला लागण म्हशी पाहायला भेटतील. आणि काही दुधाच्या पण म्हशी इथं आलेल्या असतात. सध्या आता शेतकरीच्या म्हशी बाजारामध्ये येत नाही, तरी तुम्हाला पूर्ण बाजार दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आता दोन्ही दिवसा अगोदर मित्रांनो बाजार बंद असण्याची अफवा होती, पण तरी बाजार चालू झालेला आहे. तर तुम्हाला पूर्ण बाजारातील म्हशी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर सध्या बाजार कसा भरतोय ते दाखवतोय मित्रांनो. काय लागण आहे का तुला? असं आहे का? तर आजचा जो व्हिडिओ मित्रांनो पूर्ण शॉर्टमध्ये बनवलेला आहे. जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक करायला विसरू नका मित्रांनो. आता 15-20 दिवसानंतर बाजार चांगले बाजार भरतील मित्रांनो. सध्या येत आहे म्हशी, आता आले आहे तरी म्हशी. बरेच शेतकरी आलेले नाही मित्रांनो आज बाजारामध्ये.